मराठी भाषा दिनानिमित्त मी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्याला कल्पना आहे की मराठी ही आपली जी भाषा आहे या भाषेविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात प्रेम आहे, त्या मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर आपलं शासन प्रयत्न करत आहे। या निमित्ताने मराठी विषयीचा बराच अभ्यास, बरंच चिंतन, बरंच लोकपातळीवरची चर्चा ही पुढे आलेली आहे। आता या आजच्या दिनाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर एका खूप मोठ्या कवींच्या ओळी ठेवणार आहे आणि त्या ओळीच आज सादर करण्याचं एक विशेष औचित्य आहे। ते औचित्य असं आहे की कवी माधव जुलियन यांनी मराठी भाषेविषयीची जी कविता केली ती बरोबर 100 वर्षापूर्वीची म्हणजे 1922 मधली आहे। या कवितेतल्या 4 ओळी या निमित्ताने मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो। माधव जुलियनांनी या कवितेत असं म्हटलेलं आहे, मराठी असे आमची माय बोली जरी भिन्न धर्मानुयायी असू, पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू, हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र रुन मंदिरी, जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी। तेव्हा आपल्या मराठीला वैभवाच्या शिरी बसवाव, तिला अभिजात भाषा दर्जा मिळावा आणि जगभर तिला मान्यता मिळावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा आजच्या या दिनाच्या निमित्त आपण घेऊ। पुन्हा एकदा माझ्या वतीने आपण सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत। आपण मराठीबद्दल बोलतो आहोत, मराठी सुंदर भाषा आहे यात काही शंका नाही। अनेक वर्षांपासून मराठी भाषा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये वहन करीत आहे। आपल्याला लक्षात असेल की जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी मराठी होती त्या मराठीमध्ये आता अनेक प्रकारची सरमिसळ होत आणि प्रादेशिक भाषांचे प्रवाह देखील त्यामध्ये समाविष्ट होत होत शेवटी आज रोजी ही सुंदर अशी मराठी भाषा एका समृद्ध अशा पातळीवर येऊन पोहोचलेली आहे। तथापि यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आणि अन्य भाषांचा जरी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला असला तरीसुद्धा मराठी भाषा ही मुळातून स्वतःच्यासाठी स्वयंसिद्ध अशी अतिशय गोड भाषा आहे आणि त्यामुळे अन्य भाषांचे प्रवाह देखील आपल्या पोटामध्ये घेऊन ही अधिक अधिक सबळ समृद्ध अशी होताना आपल्याला दिसते आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यांनी ज्यांनी मराठीमध्ये या मराठी साहित्याला समृद्ध केलं त्या अनेकांनी अतिशय गोमटी सुंदर अशी गद्य भाषा आपल्याला दिलेली आहे। उदाहरणार्थ गुणादातार, नाथ माधव इत्यादी जी मंडळी होती ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अतिशय महत्त्वाचे असे अशा कादंबऱ्या लिहिल्या त्या रूपांतरित जरी असल्या किंवा अन्य भाषांमधून जरी त्यातून त्यांनी काही प्रेरणा घेतली असली तरी त्याचं जे एकंदर भारतीयत्व त्यांनी केलेलं आहे आणि त्यातून जी मराठी भाषा उपलब्ध होते आपल्याला ती त्या तत्कालीन वातावरणाला जवळची असली तरी आज देखील ती आपल्याला अत्यंत वाचनीय अशी आहे। त्यामुळे या सर्वांचं स्मरण त्यानिमित्ताने मी करतो की ज्यांनी ज्यांनी आपल्याला मराठीमध्ये उत्तम असा प्रवाह मराठीमध्ये आणून दिला आणि आजही त्यामुळे मराठी भाषा समृद्ध अशी झालेली आहे। मी आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भाषा हा आपल्या संस्कृतीतला महत्त्वाचा घटक आहे। भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनात उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात, त्यामुळं आपलं भाषाप्रेम हे आंतरिक जाणीवेतून प्रकट झालं पाहिजे आणि त्यासाठी आपली मराठीपणाची ज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे। आजचा हा दिवस आपण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो। कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कवितेतून मराठी माणसांना एक रसरशीत अशी जीवनदृष्टी दिली, एक सकारात्मक विचार दिला। त्यांची अशी हटाची अशी तटाची ही अप्रतिम अशी कविता आहे। अशी हटाची अशी तटाची
उजाड भाषा हवी कशाला, स्वप्नांचे नवगेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला, अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी वहाणे, जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे, जखमा द्याव्या जखमा घ्याव्या पण रामायण कशास त्याचे, अटळ मुलाखत जर अग्निशी कशास कीर्तन हवे धुराचे, उदयाद्रीवर लक्ष उद्यांची पहाट मंथर जागत आहे, लाख रवींचे गर्भ सुखाने तुझ्याच साठी साहत आहे, तुझ्याच साठी साहत आहे। धन्यवाद।